युवक काँग्रेस निवडणूक प्रक्रियेची माहिती काँग्रेस कमिटीचे निवडणूक निरीक्षक अधिकारी राकेश नेवे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे. या निवडणुकीसाठी युवकांनी 9 जुलैपर्यंत अर्ज दाखल करावेत असंही यावेळी सांगण्यात आलंय. या निवडणुकीसाठी युवकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरता येणार आहेत. तसंच या निवडणूक प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय. यूथ कांग्रेस इलेक्शन कमीशन द्वारा मुझे यहाँ पे DRO नियुक्त किया गया है, इसके लिए मैं उनका आभारी हूँ. और यूथ कांग्रेस की मेंबरशिप कुछ टाइम पर 1 महीने पहले जो स्टार्ट हुई थी, अब इसकी क्लोजिंग टाइम है और 9/7/18 को क्लोजिंग है लास्ट 5 बजे तक. इसमें 18 से 35 साल के युवा जुड़ेंगे और जिससे पार्टी में नई ऊर्जा का संचार होगा. और इसकी जो कट ऑफ डेट है 1 जनवरी 1983 से 1 दिसंबर 2000 तक की है, युवा जुड़ सकते हैं. आता नेगी साहेबांनी सांगितले DRO सातारचे की सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला सदस्य नोंदणी करायची असेल ऑनलाईन तर प्ले स्टोअरमध्ये विथ IYC ही ॲप उपलब्ध असून विथ IYC ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर डाउनलोड करून इन्स्टॉल केले असता त्यात तुम्हाला माहिती दिली जाते. एक ॲक्टिव्ह मेंबर आणि त्याच्याखाली 4 सदस्य प्राथमिक सदस्य. ॲक्टिव्ह मेंबरला साधारणतः तुम्हाला तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्षाला फॉर्म भरता येतो. प्ले स्टोअरमधून तुम्हाला विथ IYC ही ॲप मिळेल. जर ज्यांना जे इच्छुक आहेत कार्यकर्ते की ज्यांना फॉर्म भरायचे सदस्य करायचे त्यांनी प्ले स्टोअरमधून विथ IYC ॲप ही डाउनलोड करावं. इंडियन यूथ काँग्रेसतर्फे युवकांची सदस्य नोंदणी ही चालू झाली आहे. तर जास्तीत जास्त सदस्यांनी ज्यांचं वय 18 ते 35 या दरम्यान आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करून या काँग्रेसच्या वाढीला हातभार लावा. आणि सर्वसामान्य वर्गासुद्धा मी सातारा शहर अध्यक्ष होऊ शकतो, सातारा तालुका अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळं ज्याला इच्छा आहे की त्या अध्यक्ष व्हायचे, ज्याला काँग्रेसचं काम करायचं आहे, या युवकांनी जास्तीत जास्त संख्येने 9 तारखेच्या आत पटकन येऊन सदस्य नोंदणी करून काँग्रेसच्या वाढीला हातभार लावा.